नमस्कार. आज आपण ऋतुचक्राचा सजीव सृष्टीवर काय परिणाम होतो, त्याचबरोबर ज्या ऋतुनिर्मितीमुळे नदी वाहती राहते या नदीचा मासेमारीशी काय संबंध असेल, तो संबंध आपण जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर आलेलो आहोत. आणि माझ्या समोर आपल्याला एक मासेमारी करणारे गृहस्थ अर्थात बाबा दिसत आहात. तर बाबांसाठी मी काही प्रश्न विचारतो. नमस्कार बाबा. आज आपण या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी आलेलो आहोत. तर मला असं विचारायचं आहे बाबा, तुम्हाला सर्वात जास्त मासेमारीचा फायदा कोणत्या ऋतूमध्ये होतो? मासेमारीचा फायदा सर पहिला पाऊस पडला ना, पूर्ण दिला पाऊस येतो, पूर येतो ना, तेव्हाच तर मच्छीच म्हणजे पावसाळ्याच्या पहिल्या पावसातच तुम्हाला तो फायदा होतो. आणि हिवाळ्यात वगैरे? हिवाळ्यात वगैरे तेवढं नाही, आपण जे काटे वगैरे मानतो.